नमस्कार व्यूअर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र दिनाविशेष आपण एक आपल्या महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असला वडापाव बनवणार आहोत, पण त्यात नाविन्य म्हणजे वडापाव उलटा बनवणार आहोत। हो, बरोबर ऐकलं, उलटा वडापाव। नावात मज्जा आहे ना, तसंच पदार्थामध्ये सुद्धा मज्जा आहे। उलटा वडापाव कसा बनवला तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, म्हणून सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांनाही कळू दे ही आगळी वेगळी रेसिपी। तर कसलीही वाट न बघता चला उलटा वडापाव बनवूया। उलटा वडापाव बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण बटाट्याची भाजी बनवूया। त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊयात। तेल तापले की त्यात आपण अर्धा छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा राई, चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन छोटे चमचे चिरलेला लसूण, थोडासा कढीपत्ता आणि अर्धा छोटा चमचा बारीक चिरलेला आलं घालूयात। सगळं छान परतवून झाले की थोडीशी हळद घालूयात आणि छान एकत्र करूयात। हळद टाकून झाली की चवीनुसार मीठ घाला। त्यानंतर उकडून कुस्करलेली बटाटी घालून सर्व छान एकत्र करा। शेवटी आपण भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एकत्र करूयात। तर अशा प्रकारे उलटा वडापावसाठी लागणारी भाजी तयार आहे। वडापावची कोटिंग बनवण्यासाठी सर्वात पहिले एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घेऊयात। त्यानंतर अर्धा छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी ओतून घट्टसर बॅटर बनवून घेणार आहोत। ग्लास किंवा वाटीची कडा वापरून ब्रेड स्लाइस दाखविल्याप्रमाणे कापून घेणार आहोत। त्यानंतर पहिल्या ब्रेड स्लाइसवर थोडासा कांदा लसूण मसाला लावूयात, त्यावर थोडेसे किसलेले प्रोसेस चीज ठेवूयात, आणि दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर हिरवी चटणी लावून पहिल्या स्लाइसवर ठेवूयात। हिरव्या चटणीची रेसिपी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट केलेली आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। गोल सँडविचेस बनवून झाले की हातावर ब्रेडपेक्षा मोठ्या आकाराचे भाजीचे लेअर्स बनवा आणि दोन भाजीच्या लेअर्स मध्ये ब्रेड बंद करा। सेम प्रक्रिया उर्वरित ब्रेड साठी सुद्धा करा। आता आपण तयार वडे बेसन बॅटर मध्ये छान पैकी घोळवून घेणार आहोत। तेल छान तापले की आपण 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवरती वडे डीप फ्राय करून घेणार आहोत। तर कशी वाटली ही रेसिपी आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।
असाच कुठला वेगळा पदार्थ तुम्ही खाल्ला असेल, माहीत असेल, तर त्याचंही नाव कमेंट्समध्ये सुचवू शकता, म्हणजे आम्ही ती नक्की ट्राय करू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आपल्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.